नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी एस टी आय रोहिदास चोंदी पाटील या ठिकाणी आपण पी एस आय एस टी आय एस ओ याची जी अकरा एप्रिल रोजी होणारी पूर्वपरीक्षा आहे तिचा या ठिकाणी पेपर टू बघतो आहोत पूर्णतः या ठिकाणी सराव पेपर बघतो आहोत आणि आजचा हा व्हिडिओ आपला भूगोल या विषयातील संभाव्य प्रश्नांबद्दल असणार आहे त्याचा ॲनालिसिस असणार आहे रॅपिड स्वरूपात आपण या ठिकाणी ही टेस्ट या ठिकाणी अॅनालिसिस करणार आहोत याची पी डी एफ ऑलरेडी जे आपले कंबाईनच्या टेस्ट सिरीजचे विद्यार्थी आहे आणि कंबाईनच्या कोर्सचे विद्यार्थी आहेत त्यांना भेटलेले आहे तुम्हाला ते कोर्सच्या लिंक पाहिजे असतील तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहेत त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतात आणि सगळ्या पी डी एफ त्याचे ॲनालिसिस तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील अजूनही काही विद्यार्थी नवीन असतील तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी यावर तुम्ही मेसेज करू शकता यावर तुम्हाला त्या कोर्सेसच्या लिंक्स भेटतील आय एम पी पी डी एफ असतील व्हिडिओज असतील त्याच्या लिंक्स भेटतील चला सुरुवात करूया पहिला प्रश्न या ठिकाणी आहे अर्थातच एकोणतीस नंबरचा याच्या आधी आपण इतिहास आणि चालू घडामोडी हे दोन सब्जेक्ट या फुल टेस्ट पेपर दोनमधील बघितले आपला आता भूगोल आहे मंगळ मंगळासंबंधी खालील विधानांचा विचार करा मंगळाला लाल ग्रह म्हणतात रेड प्लॅनेट गगनयान मिशन ही या ग्रहाविषयी आहे विरळ वातावरण आणि शुष्क नदीपात्र हे मंगळाचं वैशिष्ट्य आहे फुबोस आणि डिमोस हे दोन उपग्रह मंगळाचे आहेत खाली ऑप्शन आहे मग अ आणि ब योग्य क आणि ड योग्य फक्त क योग्य आणि वरील सर्व योग्य एकोणतीस नंबरचा प्रश्न मंगळ लालग्रह यस बरोबर गगनयान मिशम यस मंगळासंबंधी विरळ वातावरण शुष्क नदीपात्र यस आलाय प्रश्न आहे याच्या आधी कंबाईनला आणि पुढे फोबोस हा ग्रह याच्या आधी विचारला गेला आहे दुसरा ग्रह डिमोस हाही तुम्हाला माहीत असला पाहिजे उपग्रह म्हणतो आपण त्याला चारही विधानं बरोबर आहेत आता इथे पुढचा प्रश्न असा येऊ शकतो की लाल ग्रह का म्हणतो याला किंवा लाल रंग का प्राप्त झालाय तर आयर्न ऑक्साईड हे तुम्हाला लक्षात ठेवायचे काय आयर्न ऑक्साईड मित्रांनो आता हा थोडासा संदर्भातला प्रश्न आहे इथे एक लघुग्रहाचा पट्टा सुद्धा असतो तो नेमका कोणत्या दोन ग्रहाच्या दरम्यान असतो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह कोणता पृथ्वी हा किती नंबरचा ग्रह आहे सूर्याकडून दूर जात असताना ग्रहांचा क्रम कोणता आहे असे विविध प्रश्न तयार होतात त्यांची उत्तरं मला तुमच्याकडून अपेक्षित आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते द्याल पुढे भारताच्या शेजारील देशांचा सरहद्द लांबीनुसार अचूक उतरता क्रम बघा सरहद्दीची लांबी थोडंसं मला वाटतं सोपा आहे पण नेचर वेगळा आहे या प्रश्नाचं स्वरूप वेगळा आहे नवीन पद्धतीचा प्रश्न मुद्दा मी विचारलाय ऑप्शन मग तुमच्याकडे मग बांगलादेश चीन पाकिस्तान नेपाळ बांगलादेश पाकिस्तान चीन नेपाळ चीन अफगाणिस्तान सुरुवात आहे आता इथे जर तुम्हाला एक लहानसा मुद्दा माहीत असेल की सर्वाधिक आणि सर्वात कमी काय okay? सर्वाधिक सर्वात कमी सर्वात जास्त सीमा असलेला बघा सर्वाधिक सीमा असलेला जर तुम्हाला देश माहीत असेल आणि तो माहीतच असावा तर तुम्हाला ती माहीत आहे बांगलादेश मग बांगलादेश म्हटलं तरी ते चीन कटतंय कारण पुढे ऑप्शनमध्ये बांगलादेश आहे आणि अफगाणिस्तान तर सहज कटतंय कारण की सगळ्यात कमी सीमारेषा अफगाणिस्तान अफगाणिस्तानबरोबर आहे म्हणजे क आणि ड कटतोय तुम्हाला परीक्षेमध्ये या पद्धतीचा खूप जास्त प्रमाणात वापर करायचा आहे पुढे मग बांगलादेशच्या नंतर कोणता देश मग चीन की पाकिस्तान हा मुद्दा आहे नेपाळ चौथ्या नंबरवर आहे आपण बघा बांगलादेशची सीमारेषा जर बघितली चार हजार शहाण्णव किमी एवढी सीमारेषा आहे दोन नंबरला चीन आहे मित्रांनो चीन चौतीसशे अठ्ठ्याऐंशी तीन नंबरला पाकिस्तान तेहतीसशे तेवी तो तेवीस त्यानंतर नेपाळ आहे सतराशे एक्कावन्न पुढे मग ते म्यानमार आहे भूतान आहे आणि अफगाणिस्तान आहे असा तो उतरता क्रम आम्हाला माहीत असला पाहिजे एकदा कमेंट बॉक्समध्ये पुन्हा आता या ठिकाणी जे विश्लेषण केलं त्यानुसार उतरता क्रम कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी मांडा किंवा त्याची कमेंट करा पुढे एकतीस नंबरचा प्रश्न भारतात होणाऱ्या नवीन राज्याच्या मागणीसंदर्भात चुकीची जोडी ओळखा कोणत्या राज्यातून कोणत्या नवीन राज्याची मागणी होती आसाममधून बोडोलँड उत्तर प्रदेशमधून अवध हरित प्रदेश गुजरातमधून गोरखालँड मणिपूरमधून कुकी लँड चुकीचं ओळखायचं आहे कोणत्या राज्यातून कोणतं राज्य नवीन तयार होतं आहे आसाममधून बोडोलँड आहे का यस बरोबर यूपीमधून अवध हरित प्रदेश यस बरोबर गुजरातमधून गोरखालँड नाही गुजरातमधून सौराष्ट्राची मागणी आहे सौराष्ट्र मग ही गोरखालँडची मागणी नेमकी कोणत्या राज्यातून आहे प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे सध्या त्या राज्यामध्ये इलेक्शन्स चालू आहेत मला उत्तर पाहिजे कमेंट बॉक्समध्ये ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास आहे ती उत्तर देतील मणिपूरमधील कोकीलँड आहे पुढचे आणखी प्रश्न तयार होतात की महाराष्ट्रामधून कोणत्या राज नवीन राज्याची मागणी आपण अधूनमधून त्याचा दो जोर धरला होतो ते लक्षात तुम्हाला घ्यावं लागेल उत्तर द्यावं लागेल बिहार झारखंडमधून एक मिथिलांचल नावाचं नवीन राज्य त्याची मागणी होते मिथिलांचल मिथिलांचल ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे पुढे जातो मी बत्तीस नंबरचा प्रश्न महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेसंदर्भात चुकीचा पर्याय प्राकृतिक रचना कंबाईन पूर्वपरीक्षेला सातत्याने कम महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलावर खूप सारे प्रश्न आहेत अक्षवृत्ती विस्तार पंधरा अक्षांश ते बावीस अंश उत्तर अक्षांश आहे उत्तर पंधरा ते बावीस बरोबर आहे का जास्तमध्ये घुसलो नाही मिनिट आणि सेकंदामध्ये मी घुसलेलो नाही मात्र किमान पुढे महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा दक्षिणोत्तर विस्तारापेक्षा अधिक विस्तार आहे म्हणजे असा विस्तार जो आहे पूर्व पश्चिम इकडे पश्चिम आहे इकडे पूर्व आहे हाडवा विस्तार उभेपेक्षा मोठा आहे की लहान आहे तुम्हाला ती उभी आणि आडवी लांबी माहीत असली पाहिजे बघूया बरोबर आहे का विधान विचार करा पुढे राज्याचे एकूण क्षेत्रफळ एक तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किमी क्षेत्रफळाबाबत देशात राजस्थान नंतर दुसरा क्रमांक योग्य आहे का आणि पुढे भारताच्या एकूणच क्षेत्रफळा पाहिजे की नऊ पॉईंट छत्तीस टक्के क्षेत्रफळ महाराष्ट्राने आपले आणि सर्वात कमी देशामध्ये गोव्याचं क्षेत्रफळ आहे चुकीचं ओळखायचं आहे चुकीचा, चुकीचा पर्याय मित्रांनो अक्षयवृत्तीय विस्तार म्हणजे असा उभा म्हणाल तुम्ही इकडे पंधरा अंशापासून सुरू होतोय वरती अंशापर्यंत उत्तर ओके खाली विष्वृत्त आहे भारताच्या खालच्या भागात आणि मग असा जर बघितलं तुम्ही इकडे पश्चिमेकडे बहात्तर अंश पूर्वपासून तिकडे ब्याऐं ऐंशी पर्यंत ऐंशी अंश पूर्व असा तो रेखावृत्ती विस्तार आहे हा ते लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे दुसरं पूर्वपश्चिम विस्तार जर बघितलं मित्रांनो तुम्ही असा आडवा तर तो हा आठशे किमी आहे जवळपास आणि हा असा सातशे किमी आहे म्हणजे हे विधान बरोबर आहे तिसरं विधान क्षेत्रफळ तीन लाख सात हजार आणि देशामध्ये कितव राज्य मग बघा देशामध्ये क्षेत्रफळ हा दुसरं आहे का नाही क्षेत्रफळामध्ये पहिले राजस्थान आहे तीन लाख बेचाळीस हजार जवळपास चौरस किमी दुसरं एम पी आहे तीन लाख आठ हजार चौरस किमी जवळपास आणि तिसरं महाराष्ट्र आहे म्हणून हे चुकलं होतं पुढे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आपण बघतोय गोव्याचं सगळ्यात कमी आहे तेही बरोबर आहे पुढे महाराष्ट्राला किती घडक राज्य लागून आहेत किती केंद्र शासित प्रदेश लागून आहे महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्यासोबत आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्याल विविध प्रश्न मी तुम्हाला जे विचारले त्यांचे पुढे महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागाबाबत खालील विधानांचा विचार करा पहिलं स्थापनेच्या वेळी चार प्रशासकीय विभाग होते किती चार सध्या ते सहा आहेत सहा कोणकोणते कौन आहेत आधी चार कोणकोणते कौन होते योग्य आहे का ते आधी लक्षात घ्यावं लागेल सर्वाधिक नऊ जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग म्हणून औरंगाबादला आपण ओळखतो योग्य आहे का पुणे विभागामध्ये पाच जिल्हे आणि अठ्ठावन्न तालुक्या आहेत विचार करा महाराष्ट्राची कोकण पश्चिम महाराष्ट्र खान्देश मराठवाडा आणि विदर्भ या पाच प्रशासकीय विभागामध्ये वाटणी होते आता तर थी आ... या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर व्यवस्थित लक्ष दिल्यानंतर तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्या पाहिजेत इथे जर बघितलं तुम्ही तुम्हाला व्यवस्थित प्रश्न पुन्हा वाचायचा आहे विधानाचा विचार करा आणि अयोग्य विधान निवडा असं या ठिकाणी हे उत्तर प्रश्न आहे थोडक्यात अयोग्य असं म्हणतोय मी पहिले विधान जे आहे बरोबर आहे चार प्रशासकीय विभाग होते आता सहा आहेत त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सर्वाधिक नऊ जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग औरंगाबाद याचा उल्लेख आहे ते सर्वाधिक नऊ जिल्हे औरंगाबाद प्रशासकीय विभाग जर बघितला मित्रांनो आठ जिल्हे आहेत सर्वाधिक आठ कोणकोणते आहेत जे औरंगाबाद विभागातील आहेत त्यांना तर ही पाठच असलं पाहिजे सर्वाधिक जिल्हे आणि सर्वाधिक तालुके असणारा हा औरंगाबाद विभाग आहे तालुके किती शहात्तर ते तुम्हाला माहित असलं पाहिजे सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या प्रशासकीय विभागात आहे तर ती कोकणमध्ये आहे हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे विधान ब जे आहे ते चुकीचं आहे सरळ सरळ पुणे विभागात पाच जिल्हे अठ्ठावन्न तालुके यस बरोबर आणि प्रशासकीय विभाग पाच प्रशासकीय विभाग ज्याला सॉरी प्राकृतिक विभाग असं आपल्याला म्हणता येईल ते तुम्हाला माहित असलं पाहिजे कोकण पश्चिम महाराष्ट्र खान्देश मराठवाडा आणि विदर्भ प्राकृतिक विभाग ओके तर या ठिकाणी पुढे काही मुद्दे या ठिकाणी असे विचारले गे गेले की स समान नावं असलेली तालुके कोणते असा एक प्रश्न आला आहे तोही तुम्हाला करून ठेवावा लागेल कर्जत तालुका आहे जो दोन जिल्ह्यामध्ये आहे मालेगाव दोन जिल्ह्यामध्ये आहे शेलू दोन जिल्ह्यामध्ये आहे शिरूर दोन जिल्ह्यामध्ये आहे ओके या संदर्भात तुम्हाला माहीत असलं पाहिजे ती जिल्हे कोणते तर तेही लक्षात असलं पाहिजे तेहतीस नंबरचा प्रश्न थोडंसं रचना करताना ते प्राकृतिक हा शब्द पाहिजे होता ती चूक झाली सॉरी पुढे जाऊया आपण चौतीस नंबरचा प्रश्न उन्हाळ्यामध्ये दैनिक तापमान कक्षा सर्वाधिक तर हिवाळ्यात ती सर्वात कमी असते बघा उन्हाळ्यात दैनिक तापमान कक्षा ही सर्वाधिक असते तर हिवाळ्यामध्ये ती सर्वात कमी असते दुसरं विधान आहे महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागामध्ये वार्षिक तापमान कक्षा जास्त तर पश्चिमेकडील भागात ती कमी असते आता तापमान ही तापमान कक्ष ही कन्सेप्ट आधी तुमची क्लिअर असली पाहिजे वातावरणात बाष्पाचे प्रमाण यावर यावरून आर्द्रता ठरवली जाते किती बाषपा आहे पुढे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर आरोह हो प्रकारची प्रजन्य पडते म्हणजे याच्यामध्ये मी तुम्हाला आर्द्रता विचारतो आहे प्रजन्याचा प्रकार विचारतो आहे तापमान उष्ण तापमान कक्षा विचारतो आहे बरेच मुद्दे या ठिकाणी कवर करतोय आणि अचूक पर्याय मग तुम्हाला निवडायचा आहे की काय आहे फक्त अचूक ब चूक चूक की सर्व अचूक चुकीचं काय वाटतंय ते तुम्हाला या ठिकाणी बघावं लागेल इथे जर बघितलं मित्रांनो पहिला मुद्दा तो म्हणजे दैनिक तापमान कक्षा कशाला म्हणायचा ओके दिवसभरातील कमाल आणि किमान तापमानातील जो फरक असतो ना त्याला म्हणायचं दैनिक तापमान कक्षा म्हणजे तुम्ही म्हटले की बाबा कमाल तापमान या ठिकाणी पंचेचाळीस आहे आणि किमान समजा बावीस आहे मग ते तो जो फरक आहे त्याला तापमान कक्षा म्हणणार आपण दैनिक त्यानंतर वार्षिक म्हणायचं तर वर्षातील कमाल तापमान आणि किमान तापमान याच्यातला फरक तो आणि ते जर बघितलं सर्वाधिक उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक तापमान कक्षा असते अगदी बरोबर आहे हिवाळ्यात सगळ्यात कमी असते हेही बरोबर आहे पूर्वेकडील भागात तापमान कक्षा जास्त असणार आहे कारण की ते समुद्रापासून दूर आहे बरोबर आहे आणि पश्चिमेकडील भागात कमी तेही बरोबर आहे पुढे बाष्पाचे प्रमाण भाष्पाच्या प्रमाणावर आर्द्रता ठरवली जाते अगदी योग्य आणि कोकण किनारपट्टी तिथे आरोह प्रकारचं प प्रजन्य आहे पुढे तुम्ही इकडे सह्याद्रीच्या पर्वताच्या उतारावर आलात तर तिथे प्रतिरोध प्रतिरोध आणि आरोह आता मग त्याची व्याख्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे ते आहे आरो म्हणजे काय जमिनी हवा तापून वर जाते वर गेल्यावर त्याचे तापमान कमी होते आणि पाऊस पडतोय ते माहीत असलं पाहिजे म्हणजे सर्वच अचूक असं आपण म्हणूया पुढे जातोय खाली दिलेल्या विधानांपैकी चुकीचे विधान कोणते चुकीचे विधान पहिलं विधान कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर जिल्ह्यात बहुतेक खनिज संपत्ती बेसाल्ट खडकाच्या व्यतिरिक्त असलेल्या स्पष्टिक आणि रूपांतरित खडकामध्ये आढळते बघा कोकण कोकणातली खनिज संपत्ती कोकणामध्ये बेसाल्ट नाही आहे असं यांचं म्हणणं आहे म्हणजे जे, जे खनिज आहेत ते रूपांतरित खडकामध्ये आहे असं या ठिकाणी पहिल्या विधानात म्हटलेलं आहे दुसरं महाराष्ट्रातील खनिजांच्या नव्वद टक्के नव्वद टक्के खाणी ज्या आहेत या पूर्व विदर्भात आहे आणि नऊ ते दहा टक्के खाणी या दक्षिण महाराष्ट्रात आहे विधान फार महत्त्वाचं आहे अभ्यास केला असेल नक्की उत्तरेत येईल भारतातील खनिज संपत्तीचे एकूण उत्पादनापैकी दहा टक्के उत्पादन हे महाराष्ट्रात आहे आणि पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोह खनिज हिमेटाईट क्वार्ट पट्टेशी संबंधित असून त्यात सिलिकाचे प्रमाण आपल्याला आढळते सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दलचं विधान आहे आता इथे जर बघितलं तुम्ही चुकीचं विधान तुम्हाला निवडायचं आहे पहिला मुद्दा बघा मित्रांनो कोकण कोकणाबद्दल बघितलं कोकणातले काही जिल्हे त्यांचा उल्लेख या ठिकाणी आपण बघतोय तिथे आपला रूपांतरित खडक आणि स्फटिक यस बरोबर आहे पहिलं दुसरं नव्वद टक्के खाणी या विदर्भामध्ये आहे पूर्व विदर्भात आणि नऊ ते दहा टक्के खाणी या दक्षिण महाराष्ट्रात बरोबर आहे दुसरंही तिसरं काय मात्र भारतातील खम खनिज संपत्तीचे एकूण दहा टक्के उत्पादन हे महाराष्ट्रात होते बरोबर आहे का नाही महाराष्ट्रामध्ये एक साडेतीन चार टक्के उत्पादन मॅक्झिमम बस हे चुकीचं आहे तिसरं विधान महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोह साने साणीसाठी जर विचारले ना हो लोह खनिज आहे वीस टक्के ती धारवाड श्रेणी जी आहे ना ती आपल्याकडे महत्त्वाची आहे महाराष्ट्रातील कारखान्यांचा कणा म्हणून आपण लोहखनीजाला ओळखतो लो तो एक मुद्दा माहीत असला पाहिजे मात्र एकूण उत्पादन नव्हे आणि सिंधुदुर्ग लोहखनी झिमेटाईट पट्टा तोही महत्त्वाचा तो आहे ते लक्षात घ्यावा लागेल आपण पुढच्या प्रश्नाकडे जातो आहोत छत्तीस नंबरचा प्रश्न हो। मृदे संदर्भात खालील विधानांचा विचार करा योग्य पर्याय निवडा जांभी मृदा ही लॅटेराईट प्रकारामध्ये मोडणारी आहे जांभी लॅटेराईट पुढे जांभी मृदेमध्ये नत्र पालाश आणि सेंद्रिय द्रव्य याचे प प्रमाण अत्यंत कमी असते जांभी मृदा त्यानंतर महाराष्ट्रात प्राचीन आर्कियन खडक असणाऱ्या पूर्व विदर्भ उत्तर कोकण दक्षिण कोकण या भागात विदरणापासून तांबडी मृदा तयार झाली आहे आर्कियन खडकापासून तांबडी मृदा पुढे दलदलीच्या मृदेचा फिकट पिवळा रंग हा फिकट पिवळा असतो दलदलीच्या मृदेचा आणि यात पोट्याचे प्रमाण हे कमी असते हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे खाली ऑप्शन होती मग अ ब क बरोबर फक्त अ ब बरोबर सर्व चूक सर्व नंबरचा प्रश्न आहे प्रत्येक विधानाचा विचार करू जांभी मृदा लॅटेराईट यस बरोबर आहे त्यामध्ये नत्र पाला द्रव्य प्रमाण कमी आहे ये अत्यंत यस हेही बरोबर आहे मात्र तिसरं जर बघितलं तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रात प्राचीन आर्कियन खडक जे आहे ओके प्राचीन आर्कियन खडक असणारा पूर्व विदर्भ बघा प्राचीन आर्कियन खडक श्रेणी लक्षात घ्या पूर्व विदर्भ उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण या ठिकाणी तांबडी मृदा आपल्याला आढळते बरोबर आहे का यस बरोबर आहे हे सुद्धा आणि पुढे दलदलीच्या मृदेचा रंग हा फिकट पिवळा असतो यामध्ये पोटॅशचे प्रमाण ही कमी असते इथे मात्र चुकीचं आहे फिकट पिवळा नव्हे दलदलीची मृदा जी आहे ती तांबड्या रंगाची असते ही लक्षात घ्यावं लागेल काय तांबड्या रंगाची ती तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल सर या ठिकाणी फिकट पिवळा रंग जो आहे तो गाळाच्या मृदेचा असतो इथे दलदलीची मृदा हा शब्द प्रयोग चुकीचा आहे त्यामध्ये वाळू मिश्रित लोम प्रकारची जी मृदा आहे त्यामध्ये सेंद्रिय द्रव्य जास्त आहे ह्युमत जास्त आहे कशामध्ये गाळाच्या मृदे म्हणजे ते लक्षात घ्या दलदलीची जर म्हटलं तरी इथे तुम्हाला पानथळ आणि खारवट मृदा असते ती अनुत्पादक मृदा म्हणून आपण त्याला ओळखतो पुढे इथे जर बघितलं तांबडी मृदा या संदर्भात आणखी एक प्रश्न विचारला आहे की याला तांबडा रंग कशामुळे येतोय तर तो आयर्न पेरॉक्साइडमुळे येतो आहे आणि त्याची सुपिकताही कमी असते हे लक्षात घ्या ओके okay? पुढे जर बघितलं तुम्ही रेगूर मृदे संदर्भात तुम्हाला बरेच बरेचसे प्रश्न आहे रेगुर मृदा ही बेसवाल्ट अग्निजन्य खडकामध्ये आढळते पाण्याचा निचरा तिथे होत नाही व्यवस्थित दलदलयुक्त असते गोदावरी भीमा कृष्ण खोऱ्या खोरी जे ती तिथे ते आढळते आणि काळा रंग फेरस मॅग्नेटाईटमुळे येतो रेगुर मृदेला हे तुम्हाला माहित असलं पाहिजे ओके पुढच्या प्रश्नाकडे जाऊया भारताच्या प्राकृतिक भूगोलासंदर्भात चुकीचा पर्याय भारताचा प्राकृतिक भूगोल हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करून जावा लागेल पहिलं विधान होतं की भारत भारत भौगोलिकदृष्ट्या इंडो ऑस्ट्रेलियन पृष्ठाचा एक तुकडा आहे थोडीशी काठिण्य पातळी आहे अवघडी स्वरूपाचे प्रश्न काढले मी मुद्दाम काही जणांना सोपे वाटतील पण सोपे नाहीये अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेत आल्यावर नक्कीच बरेच जण गोंधळतात आणि अशा प्रश्नांचा सराव असला पाहिजे असं मला वाटतं भारताचा भौगोलिकदृष्ट्या तुकडा कशाचा भारत इंडो ऑस्ट्रेलियन दुसरं भारत साधारणपणे साडेसात कोटी वर्षापूर्वी दक्षिण गोलार्धातील गोंडवन किंवा ज्याला गोंडवाना म्हणतो आपण त्याचा भाग होता पुढे भारतीय हवामान हे हिमालय आणि थरची वाळवंट यांनी प्रभावित झालेले आहे पुढे जून ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे संपूर्ण भारतभर पाऊस पडतो इतर वेळी कोरडे हवामान असते चुकीचा पारी आहे सदोतीस नंबरचा प्रश्न पहिलं इंडो ऑस्ट्रेलियन पृष्ठाचा तुकडा यस बरोबर आहे गोंडवानाचा भाग होता बरोबर आहे दक्षिण भाग हवामानावर हिमालयाचा प्रभाव आहे का यस आहे थरच्या वळवंटा यस आहे पुढे जून ते ऑक्टोबरमध्ये मोसमी वारे आहे का यस आहे मात्र ईशान्य शब्द प्रयोग चुकतोय ना हो कोणते मोसमी वारी नैऋत्य मोसमी वारे, वारे। कधी आगमन होते भारतामध्ये आणि मग ईशान्य मोसमी वारे केव्हा पडतोय हा पाऊस ईशा ईशान्य मोसमी वाऱ्यापासून मुख्यत्वे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे ओके प्रश्न इंटरेस्टिंग आहे चौथं विधान चुकीचं होतं अडतीस नंबरचा प्रश्न कथनी वाचा खालील आणि अयोग्य निवडा पहिलं पृथ्वी पृष्ठालगत असणाऱ्या वातावरणाच्या थराला स्थितांबर असे म्हणतात वादळे ढग पाऊस यांची निर्मिती या थरामध्ये होते आहे स्थितांबर पुढे मुख्य भूमी व सागरी बेटे हे मिळून भारताला सात हजार पाचशे सतरा किमीचा सागर किनारा लाभला आहे दुसरे विधान सागर किनारा मला वाटतं सगळ्यांचा पाठ असतो तोंडपाठ असला पाहिजे अंदमान समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे क्रमिक पुस्तकाचे आपले लेक्चर बघितले असतील तर प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही वातावरणातील सर्वात कमी तापमान मध्यमभरामध्ये आढळते तर संदेश वहनासाठी आयरांबर या थराचा वापर होतो चौथंही विधान ते बरोबर वाटते मात्र विधान चुकलंय ते पहिलं काय अयोग्य पृथ्वी पृष्ठालागत असणारा वातावरणाचा थर याला काय म्हटलं जातं स्थितांबर नाहीये या थराला काय म्हणतात कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर द्या ऑप्शन त्या ठिकाणी देतो मी तुम्हाला तपांबर स्थितांबर आयनांबर ओझोन आंबर बाह्य आंबर नक्कीच सगळ्यात सोपं विधान आहे आणि हे चुकायलाच नको हे चुकत असेल तर मग तुमचा अभ्यास नक्कीच काहीतरी गोंधळ आहे किंवा कमी आहे असं आपल्याला समजावं लागेल पुढे नदीच्या संचयनामुळे तयार होणाऱ्या भुरुपांबाबत अचूक पर्याय निवडा पहिलं पूर मैदान हे नदीच्या संचयन कार्यामुळे तयार होणारी एक ग्रुप आहे पूर मैदानाबद्दलचा पहिलं विधान आहे उदाहरणार्थ उत्तर भारतातील गंगेचे मैदान पुढे त्रिभुज प्रदेश म्हणजे नदीच्या मुखाजवळ नदीने वाहून आलेल्या गाळामुळे तयार झालेला त्रिकोणी प्रदेश त्रिभुज प्रदेशाच्या निर्मितीवर नदीतील गाळाचे प्रमाण मुखाजवळील वेग सागर खोली सागर प्रवाह यांचा परिणाम होतो आणि ड नंबरचं भारतीय उपखंडामध्ये कृष्णा कावेरी तापी गोदावरी या नद्यांचे त्रिभुज प्रदेश विशेष लक्षणीय आहे एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आणि मित्रांनो व्यवस्थित जर तुम्ही या प्रश्नाचा अभ्यास केला तर मला वाटतं उत्तरापर्यंत पोहोचतायत अ आणि ड बरोबर फक्त ड चूक अ फक्त अ आणि ब योग्य सर्व योग्य एक एक विधान आपण बघूया पूर मैदान नदीचं संचयन कार्य यस बरोबर आहे गंगेचं मैदान पूर मैदानाचं आहे पुढे त्रिभुज प्रदेश प्रदेश नदीच्या मुखाजवळ जो गाळ येतोय त्याच्यामुळे त्रिकोणी आहे यस त्याच्या निर्मितीवर गाळाचं प्रमाण मुखाजवळील वेग सागरखोली सागर, सागर प्रवाह प्र... यांचं यस बरोबर आहे आणि भारतीय उपखंडामध्ये त्रिभुज प्रदेश लक्ष विशेष लक्षणीय आहे कौन कोणकोणत्या नद्यांचे कृष्णा यस कृष्णा नदी इकडे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते कावेरा कावेरी यस बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते तापी तापी इकडे याला जाऊन मिळते मित्रांनो अरबी समुद्राला इथे त्रिभुज प्रदेश आहे का नाही गोदावरीचा तापी आहे तापीचा नाही विधान चुकतंय ड नंबरचं आणि खाली ऑप्शन आहे फक्त ड चूक उत्तर माझं निघतंय नीट म्हणजे मी उत्तर देण्याच्या आहेत तुम्हाला ते ऑप्शन वाचता क्षणी क्लिक झालं पाहिजे अरे हे चुकतंय तर तुमचा अभ्यास व्यवस्थित झालाय समजायचं भारतीय आणि समजा तुमच्याकडून काही प्रश्न चुकत असतील ना घाबरून जायचं नाही किंवा अजिबात नेऊन घडलं बाळगायचा नाही सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नसतातच म्हणजे काही जण म्हणतील अरे नाही यार माझे डोक्याचे उरून चालले हे सगळं माझे सगळं चुकतायत आहेत अजिबात घाबरू नका हे फक्त रिव्हिजन आहे काही अतिरिक्त मुद्द्यांची भर तुमच्या नॉलेजमध्ये घालायची आहे आणि सराव करायचा आहे बस त्यासाठी आहे भारतीय हवामान चुकीचं विधान पहिलं भारताच्या सर्व भागामध्ये पावसाचे प्रमाण ही समतोल आहे यात मुख्यत्वे स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा वाटा आहे दुसरं भारताच्या दख्खनच्या पठारावर तसेच सह्याद्रीच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी होत जाते पुढे मेघालयातील चेरापुंजी येथे जगातील सर्वाधिक पाऊस पडतो आणि महाराष्ट्र व कर्नाटकचा बहुतांश भाग हा शुष्क आहे असं म्हटलंय चाळीस नंबरचा प्रश्न उत्तर काय चाळीसचं उत्तर चुकीचं उत्तर भारताच्या सर्व भागामध्ये पावसाचे प्रमाणे समतोल आहे विधान कितपत यक योग्य वाटते तुम्हाला ही सगळीकडे सारखा पाऊस पडतो भारतात आधी बात नाही असमतोल मित्रांनो लहान लहान प्रश्न आहेत एका एका शब्दांचा घोळ केला या ठिकाणी मी आणि आयोगही तेच करतात स्थानिक परिस्थितीनुसार असमतोल आहे सगळीकडे भारताच्या दक्कन आणि सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी होत जाते कारण की सह्याद्री मोसमी वारे अडवून धरतो आहे ते माहीत असलं पाहिजे बरोबर आहे ते मेघालयातील चेरापुंजी सर्वाधिक बरोबर आहे शुष्क भाग आहे बहुतांश महाराष्ट्र आणि कर्नाटकचा हेही बरोबर आहे पुढे सकाळी पाच वाजता लंडन इथून प्रसारित होणारी बातमी अलाहाबाद तसेच मिर्झापूर ज्या ठिकाणी साडेब्याऐंशी अंश पूर्व रेखावृत्त आहे ते किती वाजता ऐकायला येईल तुम्ही राज्यशिवेला अशा स्वरूपाचा प्रश्न आयला बघितलेला आहे आणि मग याच्यात तुम्हाला ती लॉजिक सरळ सरळ जे लंडन आहे ग्रीनिज शून्य रेखावृत्त शून्य अंश रेखावृत्त आणि प्रमाण वेळ भारताची मग ती साडेपाच तास आणि पुढे ते जर लॉजिक लावलं तर तुमचं उत्तर काय येणार आहे नक्कीच उत्तर तुम्हाला देता येईल रात्रीची साडे दहा सकाळची साडे दहा सकाळची सहा की सकाळची पाच काय उत्तर इथं आहे चला एवढं एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल उत्तर आहे सकाळची साडे दहा वाजता पण कसं आलं आहे जरा विचार करा डोकं लावा येत नसेल आपल्या मित्रांना विचारा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करा आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा इथे आपण थांबूया परीक्षेसाठी सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा पुढचे लेक्चरही येत राहणार आहेत नक्कीच त्या ठिकाणी आपण चांगलं काम केलं आहे त्याच्यामध्ये आपले राज्यव्यवस्था आहे अजून आणि अर्थव्यवस्था आणि विज्ञान याचे आपले लेक्चर्स येतील वाट बघा निश्चित अभ्यास करत राहा इथे आपण थांबूया धन्यवाद